राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत। यामध्ये कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद असेल अशी माहिती आहे। श्रद्धाच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताफ पुनावालाच्या नार्को चाचणीबाबत न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर साकेत कोर्टानं आफताफच्या नार्को टेस्टला परवानगी दिली आहे। शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणातील सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत। या अपघाताला मेटे यांचा कारचालक जबाबदार असल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि युवांच्या युतीची चर्चा सुरू आहे। दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलंय। माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असतानाच अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। नवाब मलिकांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं पोलिसांना दिले। जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी स्वीकारलाय। डॉक्टर धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर सुमारे दीड वर्ष हा कारभार प्रभारी म्हणून डॉक्टर श्रीपाद पाटील सांभाळत होते। मळगाव इथं समोरून येणाऱ्या बोलेरोला रिक्षाची जोरदार धडक बसून अपघात झाला। यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे। गणपत अनंत चौगुले असं जखमीचं नाव आहे। पालघर जिल्हा परिषदेत सत्तांतर झालंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पालघर झेडपीमध्ये सत्तेत आले, त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाय। गजानन कीर्तिकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बाईक रॅली काढणं काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांना महागात पडलंय। संजय निरुपम यांना पोलिसांनी अटक केली आहे। वाशिम येथून निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी खानदेश संस्कृती आणि एकतेचं दमदार सादरीकरण केलं। राहुल गांधी यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही। राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनंतर आमदार रोहित पवार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत। सध्या ही यात्रा वाशिम येथून सुरू आहे। बेळगावातील खानापूर शहरात पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरनं समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, त्यात चिरडल्यानं एका दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झालेत। दुसऱ्या दुचाकीवरील वनाधिकारी जखमी झाले। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर विद्रुपीकरण थांबवण्यासाठी कायमस्वरूपी बॅनरची सोय करण्यात आली आहे। 70 फूट लांब आणि 8 फूट उंचीचा सर्वात मोठा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। एकनाथ भाऊ निर्णायक पदावर नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या रिमोटची बाहुली आहेत। त्यांनी रिमोट चालू केला तर बोलतात, बंद केला तर ते थांबतात। देवेंद्र फडणवीस कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार आहेत असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। संजय राऊतांना विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला, त्यानंतर आता राऊतांविरोधात ईडीकडून सुधारित याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे। त्यावर 25 तारखेला सुनावणी होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या युवकाला साप दिसल्याने एकच गोंधळ उडालाय। 108 वर्ष जुन्या हिंदुजा ग्रुपमध्ये व्यावसायिक वाटणी होणार आहे। तब्बल 1.5 लाख कर्मचारी असलेल्या हिंदुजा ग्रुपमध्ये वाटणी होणं ही व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठी घटना असणार आहे। भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे। कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, कारण सर्व प्रार्थना एकाच ठिकाणी जातात असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। आफताबनं श्रद्धाचं शिर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर तिची आठवण आल्यानंतर तो तिचं शिर न्याहाळत असे, तसंच तिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत असे असं आफताबनं पोलीस चौकशीत उघड केलंय। इंडोनेशियाकडून बुधवारी आगामी वर्षासाठी G20 अध्यक्षपद भारताकडे सुपूर्त केलंय। इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या G20 परिषदेचं अध्यक्षपद सोपवलंय। इराणमधील हिजाब विरोधी आंदोलनातील आणखीन एका आंदोलकाला इराणमधील न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे। इराणच्या न्यायालयानं 3 दिवसात सुनावलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 2024 होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यांनी उमेदवारी दाखल करण्यासंदर्भातली सर्व कागदपत्रं दाखल केली आहे। ब्रिटनमधील युसुफ शहा या 11 वर्षीय मुलानं इतिहास रचलाय। त्यानं मेन्सा IQ टेस्टमध्ये 162 बुद्ध्यांक प्राप्त करत जगभरात बुद्धिवान मानल्या जाणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंगला मागे टाकलंय। नासानं आज Artemis 1 यशस्वीरित्या लॉन्च केलंय। नासानं तब्बल 50 वर्षानंतर चंद्रावर यान पाठवलंय। टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नामांकित कंपनी ॲपलचे सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांचं सँडल हे अंदाजे 1.7 कोटीला विकलं गेलं असल्याची माहिती जुलियन ऑप्शनच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।